झालं ठीक आहे. आपण बघत होतो प्रकरण सहा. प्रकरण सहा कशा संदर्भात आहे? समस, वॉरंट, उद्घोषणा आणि इतर नियमाबाबत किंवा आदेशाबाबत. आता हे बघा की सर्वप्रथम याचा क्रमसुद्धा अशा पद्धतीने राहतो. म्हणजे जर समज घेतला तर 160 ते 169, वॉरंट 70 ते 81, उद्घोषणा 82 ते 86 आणि इतर 87 ते 90. कोणासाठी काढलं जाते? आरोपी असेल, साक्षीदार असेल किंवा फिर्यादी असेल. न्यायालयाच्या चौकशीसाठी, संपर्कीसाठी, हजर होण्यासाठी ते आवश्यक असेल. पहिल्यांदा समज काढले जातात. समजाने हजर होत नसेल तर वॉरंट काढले जातात. वॉरंट शक्यतो आरोपीला असतात जास्त करून. उद्घोषणा, जर ते वॉरंट काढूनही हजर होत नसेल तर त्यांचा उद्घोषणा केली जाते, म्हणजे जाहीरनामा काढून. ते जर हजर होत नसेल तर त्यांची मालमत्ता जप्ती केली जाते. मालमत्ता जप्ती करून ते काय, त्यांचा उद्देश काय असतो? मालमत्ता जप्त करणे किंवा जाहीरनामा काढणं, आरोपीचा किंवा त्या व्यक्तीचा अपमान करणे नसतो, तर त्यांचा उद्देश काय असतो? हजर होणे. तर आपण वन बाय वन याबाबत आपण कलम पाहूयात. चालतं आहे? प्रकरण सहा काय हे तर लक्षात आलं असेल ना? तर आपण पाहूयात प्रकरण सहामधील समज. समज कुठून चालू होतात? 60 ते कितीपासून? सॉरी, 61 ते 69. आता पहिलं 61 मध्ये काय, समजचा प्रारूप व नमुना. समजचा प्रारूप व नमुना. ओके, आता मित्रांनो समज हे किती प्रतीत असतं? 2 प्रतीत असतं. समज कोण काढतं? न्यायालय त्याच्या सही शक्याने किंवा राज्य शासनाने निर्देशित केलेला इतर कोणताही न्यायिक अधिकारी समज काढू शकतो. समज कशासाठी काढला जातं? न्यायालयीन कार्यवाहीत, संपरीक्षित किंवा चौकशीत त्या व्यक्तीची साक्ष महत्त्वाची असते किंवा ती व्यक्ती उपस्थित होणे आवश्यक असते, म्हणून समज काढला जातं. समज 2 प्रतीत काढला जातं. आणि 2 प्रती कशासाठी असतात? एक ज्याला समज काढले त्याला दिली जाते 1 प्रत, आणि दुसरी जो समज बजावतो त्या प्रतीवर, नाही जो समज बजावतो तो काय करतो, ज्याला समज दिला त्याची सही त्या दुसऱ्या समजच्या प्रतीवर घेतो, आणि पोच म्हणून दुसऱ्या प्रतीवर सही घेतली जाते आणि ती दुसरी प्रत न्यायालयात सबमिट केली जाते. ती दुसरी प्रत काय समजली जाते? पुरावा समजला जातो की समज बजाव. आणि हा समज कोणामार्फत बजावला जातो? कोणत्याही लोकसेवकामार्फत. पोलिसामार्फत पण बजावला जाऊ शकतो, कोणत्याही लोकसेवकामार्फत बजावला जातो. म्हणजे लक्षात ठेवा की मला ह्या व्यक्तीला समज बजवायचा आहे, मी पोलीस अधिकारी, मला न्यायालयाने सांगितलं की ह्या व्यक्तीला समज बजवा, तर 2 प्रती समज माझ्याकडे येतं. तर 1 प्रत मी त्या व्यक्तीला देतो आणि दुसऱ्या प्रतीवर त्या व्यक्तीची पाठीमागं सही घेतो, आणि जे पाठीमागं सही घेतलेली प्रत मी कुठं करतो? न्यायालयात सबमिट करतो. ती दुसरी प्रत काय पुरावा असतो? की यांनी समज बजवलं. अशा प्रकारे समजचं प्रारूप आणि नमुना असतो. 62 काय सांगतं? समज बजावणे. समज बजावणे, आता हा समज कसं बजावलं पाहिजे? प्रत्यक्ष बजावलेलं पाहिजे. कसं? प्रत्यक्ष. या ठिकाणी पोस्टाचा वापर करता येत नाही, लक्षात राहू द्या. याला 61-62 सुद्धा काय म्हटलं जातं? व्यक्तिगत समज बजावणे म्हटलं जातं. व्यक्तिगत 62 व्यक्तिगत समज बजावणे म्हणजे काय? की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं ना अशा अशा फिर्यादीला तू समज बजवून या, तर त्यांनी प्रत्यक्ष गेलं पाहिजे. त्यांनी ते पोस्टाने बजवायचं नाही, प्रत्यक्ष त्याच्या हातात दिलं पाहिजे 62 नुसार. हा लक्षात. आणि जर तो तिथं उपलब्ध नसंत तर त्याच्यासाठी काही कलम आहे 64-65. तर पुढं पाहूयात आपण ते पडणवर गती. पुढं पाहूयात समज बजावणे प्रत्यक्ष. समज कसं बजवलं जातं मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे, बरोबर ना? तर त्याच्यानंतर आपण पाहूयात की 63 काय सांगतं? एखादा निगम असेल किंवा कंपनी असेल, कोण? निगम, कंपनी यांना समज बजावणे. म्हणजे सोसायटी कायदा जो 1960 नुसार जी काही नोंदणीकृत कंपनी असेल, निगम असेल, संस्था असेल किंवा विद्युत महामंडळ असेल किंवा कोणतंही ST महामंडळ असो, कोणतं महामंडळ असो, त्या ठिकाणी जर काही त्या संदर्भात अपराध असेल, त्या संदर्भात त्यांची माहिती देणं गरजेचं असेल, तर त्यांचे जे व्यवस्थापक आहे त्यांच्या नावाने समज पाठवलं जाऊ शकतं, बरोबर ना? उदाहरणार्थ आपली संस्था आहे, आपल्या संस्थेच्या हेडला समज पाठवलं जाऊ शकतं की तुम्ही तुमच्या या ठिकाणी किती किती विद्यार्थी काय काय करतात, म्हणजे कोणकोण हजर होतं. थोडक्यात काय, एखाद्या संस्थेला, निगम कंपनीला सुद्धा न्यायालय समज पाठवू शकतं. याला पोस्टाने पाठवलं जातं. व्हेरी गुड, हे शक्यतो पोस्टाने पाठवलं जातं. पण 62 जे समज आहे ते प्रत्यक्ष असलं पाहिजे. 64 काय सांगतं? की समज बजावताना हे सदर व्यक्ती हजर नसेल, ज्याला समज बजवायची 62 नुसार, ती जर व्यक्ती हजर नसेल तर काय करायचं? त्या घरातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीकं समज बजवायचं. कोणत्याही प्रौढ व्यक्तीला, व्यक्तीकडे ते समज द्यायचं आणि त्या प्रौढ व्यक्तीची सही दुसऱ्या प्रतीवर घेऊन ती प्रत जमा करायची.
म्हणजे उदाहरणार्थ मला समज बजवायला एखादा पोलीस अधिकारी आला आहे, कोर्टाचा समज बजवा, मी घरी हजर नसेल तर माझ्या घरातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीकडं तो समज देऊन माझ्या घरातली प्रौढ व्यक्तीची सही त्या दुसऱ्या प्रतीवर घेऊन जमा करू शकतो. परंतु प्रौढ व्यक्तीमध्ये नोकर येत नाही आणि अज्ञात मुलं येत नाही. म्हणजे समज बजावताना घरात जरी तो सदर व्यक्ती नसेल तर लहान मुलांकडं आणि नोकराकडं समज द्यायचं नाही. घरातील जो घराचा सदस्य आहे, जो प्रौढ आहे, त्याच्याकडे द्यायचं. लक्षात 65 काय सांगतं की ह्या वरील सर्व मार्गांचा क्रमानुसार अवलंब केला आहे. वरील सर्व मार्गांचा म्हणजे तिथं व्यक्ती सापडला नाही, नंतर त्याच्या घरात प्रौढ व्यक्ती पण सापडली नाही, मग आता समज बजवायचं कसं? तर 65 नुसार समज कसं बजवलं जातं? त्याचे 3 ते 4 प्रकार आहेत. कसे? नोटीस बोर्डवर लावलं जातं, किंवा सार्वजनिक ठिकाणी चिकटवलं जातं, त्याच्या घराच्या भिंतीवर चिकटवलं जातं, किंवा एखाद्या वृत्तपत्रातसुद्धा दिलं जातं. म्हणजे ते काय करतं? सार्वजनिकरित्या समज बजवलं जातं. सार्वजनिकरित्या समज बजवलं जातं, परंतु हे समज सार्वजनिक नोटीस होत नाही. का सार्वजनिक नोटीस होत नाही? कारण ती सर्वांसाठी नसते, ते त्या व्यक्तीसाठी असते वैयक्तिक, की ज्या व्यक्तीला हजर होणं महत्त्वाचं आहे. हा लक्षात, आयोग तुम्हाला इथं बसू शकतं. कलम 65 नुसारचं समज हे सार्वजनिक नोटीसमध्ये मोडतं तर नाही मोडत, कारण ती कोणासाठी? फक्त एकाच व्यक्तीसाठी असतं. ते त्याला कळावं म्हणून ते वृत्तपत्राचा आधार घेतला, त्याला कळावं म्हणून सार्वजनिक ठिकाणी चिकटवलं, त्याला कळावं म्हणून नोटीस बोर्ड चिकटवलं. असेल 65. 66 काय सांगतं? व्हेरी गुड. शासकीय कर्मचाऱ्याला जर नोटीस बजवायचं असेल, ती समज बजवायचं असेल, कोणाला? शासकीय कर्मचाऱ्याला जर समज बजवायचं असेल तर ते त्याच्या शासकीय जो वरिष्ठ अधिकारी असेल त्याच्या नावाने बजवलं तरी चालतं. त्याच्याकडे समज येतो, बाय पोस्टने येईल, मग तो वरिष्ठ अधिकारी जणू काही त्यालाच ती जबाबदारी आहे समज बजावण्याची. अशा पद्धतीने तो काय करेल? एक प्रत त्याच्या कर्मचाऱ्याला देईन ज्याला बजवायचं ते, आणि त्या कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या प्रतीवर सही घेईल आणि त्याची स्वतःचीही सही करेल की बजावलं म्हणून, आणि ती दुसरी प्रत न्यायालयात जमा करेल. म्हणजेच काय? की शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने समज बजावला असं सिद्ध होईल. उदाहरणार्थ मी एखाद्या पोलीस स्टेशनला एखादा PI आणि PIला हजर व्हायचं समज देण्यासाठी, किंवा एखाद्या हवालदाराला, समजा हवालदाराला समज देण्यासाठी हवालदाराला हजर व्हायचं एखाद्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी, त्यांनी तपास केला होता एखाद्या याच्यात, मग ते समज कोणी बजवायचं? त्या पोलीस स्टेशनच्या असणाऱ्या PIने त्याला बजवायचं. म्हणजे अलग लक्षात, समजा हवालदार आधी श्रीगोंद्याला होता, आता पारनेरला बदलून आला, आणि त्या पारनेरला बदलून आल्यानंतर श्रीगोंद्याच्या कोर्टाला वाटलं की तो हवालदार त्या तपासत होता, त्या हवालदाराची साक्ष महत्त्वाची, मग श्रीगोंद्याचं कोर्ट काय करणार? ते समज पारनेरच्या कोर्ट थ्रू ते आपल्या पारनेरच्या कोर्ट थ्रू पारनेरच्या PIला पाठवणार, मग त्या पारनेरच्या PIने कोणाला बजवायचं? त्या हवालदाराला बजवायचं की बाबा तू श्रीगोंद्याला असताना तुला असा तपास होता आणि त्या तपासात तुला साक्ष द्यायची, ही तुझा समज, आणि त्याला ती प्रत दिली जाते, त्या प्रतीवर त्याची सही घेतली जाते, स्वतः करतो आणि ती प्रत पारनेरच्या कोर्टात सबमिट केली जाते. पारनेरच्या कोर्ट बायपोस्टाद्वारे पुन्हा श्रीगोंद्याच्या कोर्टात पाठवतो. मग ते आता पुढे 67 आपल्याला पाहिजे. तर शासकीय कर्मचाऱ्याला समज बजावताना त्याचे वरिष्ठ अधिकारी बजावतात, एवढं लक्षात ठेवा. 67 म्हणजे काय? अधिकारितेच्या बाहेर समज बजावणे. 67 काय सांगतं? अधिकारितेच्या बाहेर. अधिकारितेच्या बाहेर म्हणजे जसं आता सांगितलं, श्रीगोंद्याचं वेगळं कोर्ट आहे, पारनेरचं वेगळं कोर्ट आहे, पण श्रीगोंद्याच्या कोर्टला पारनेरच्या एखाद्या व्यक्तीला समज बजवायचं असं, जसं मी आता सांगितलं पारनेरच्या हवालदाराला बजवायचं, तर ते कसं बजावलं जाणार अधिकारितेच्या बाहेर? समज आणि वॉरंटमध्ये फरक आहे. वॉरंट डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने काढलं जातं. मग श्रीगोंद्याचा जर तो आरोप जर तो व्यक्ती पारण्याचा असेल तर श्रीगोंद्याचं कोर्ट वॉरंट डायरेक्ट नगरच्या SPच्या नावाने काढेल. पण समज बजवायचा असेल तर श्रीगोंद्याच्या कोर्टाला समज कसं बजवावं लागेल? पारनेरच्या कोर्टाच्या नावाने. म्हणजे समज त्याला श्रीगोंद्याच्या कोर्टाला समज कोणाला पाठवावं लागेल? बायपोस्टाने पारनेरच्या कोर्टात पाठवलं. मग पारनेरच्या कोर्टात आलेलं टपाल गोळा केलं जातं, त्या टपालावर मग कार्यवाही कोण करतं? पारनेरचं कोर्ट करतं. पारनेरच्या कोर्ट जे काही शासकीय लोकसेवक असेल किंवा पोलीस असेल त्यांच्या माध्यमातून काय करतात? त्या व्यक्तीला समज बजावलं जातं. आणि ते समज बजावणाऱ्या व्यक्तीचे जी काही प्रत त्याच्यावर पृष्ठांकित केलेली प्रत असं, ती नंतर पारनेरचं कोर्ट काय करतं? बायपोस्टाद्वारे श्रीगोंद्याच्या कोर्टात पाठवतं. म्हणजे काय केलं जातं? समज बजावलं असं समजलं जातं 67 नुसार. आणि 68 काय सांगतं की समज बजावण्याचा पुरावा अशा ठिकाणी, कोणत्या? अशा ठिकाणी समज बजावण्याचा पुरावा काय असणार आहे? समजा पारनेरच्या कोर्टात समज बजवायला पारनेरच्या कोर्टाने एका पोलिसाला सांगितलं, आता त्या पोलिसाने समज बजावला, पण त्या पोलीस सुनावणीच्या वेळेस श्रीगोंद्याच्या कोर्टात जाऊ शकत नाही, सांगू शकत नाही की मी समज बजावलं. जर आरोपी जर तो व्यक्ती हजर होत नसेल तर मग विचारलं जातं की समज बजावलं तरी हजर कसा झाला नाही, म्हणजे समज बजावलंच नाही का?
किंवा कधी कधी हे बचावासाठी म्हणतात मला समज आलंच नाही. कोण सांगतात? हे आरोपी साक्षीदार फिर्यादी, हे म्हणजे आम्हाला समज आलंच नाही. मग त्यावेळेस न्यायालय मग न्यायालयाला सत्यता पडताळण्यासाठी त्या व्यक्तीला बोलवणं अवघड असतं. कोणत्या व्यक्तीला? समजा पारनेरच्या व्यक्तीला. मग ते पारनेरची व्यक्ती समज वाजवण्याचा पुरावा काय देऊ शकतो? स्वतःचं प्रतिज्ञालेख. काय? प्रतिज्ञालेख की समज बजावलं म्हणून. म्हणजे पारनेरच्या पोलिसांनी श्रीगोंद्याच्या कोर्टाचा समज पारनेरमध्ये बजवत असताना तो त्या प्रतिवर्त सही घेतोच घेतो समज बजावल्यानंतर, आणि स्वतःचं एक प्रतिज्ञालेख त्याला अटॅच करून देतो, आणि ते मग पारनेरच्या कोर्टाच्या माध्यमातून श्रीगोंद्याच्या कोर्टात जाणार, आणि त्याच्यावरून काय सिद्ध होणार? CRPC 68 की समज बजवण्याचा पुरावा. आणि 69 काय सांगतो? की झटपट समज पाठवायचा असतात. झटपट कसं? झटपट. आणि बऱ्याच लोकांना पाठवायचं असतात तर कशाचा वापर केला जातो? टपालाचा. कशाचा? टपालाद्वारे समज पाठवणे. टपालाद्वारे समज पाठवलं. झटपट पाठवायचं असेल तर न्यायालयापेक्षा उलट कोर्टातून झटपट समज होतो आपला टपालातून. कोर्टाचे समज लवकर ते एवढं काम असतं की ते कधी कधी खूप दिरंगाई होते, पण टपालाचं डायरेक्ट झटपट असतं. हा ना, मग रजिस्टरचं असतं. आणि हा हे पण महत्त्वाचे, कोणत्या टपालाद्वारे? रजिस्टर्ड टपालाद्वारे. आणि विशेष म्हणजे त्यांनी समज स्वीकारलं तर तसं त्या समजाच्या प्रतीवर जो कोणी हे असतो पोस्टमास्टर त्याचा पण शेरा असतो, आणि स्वीकारलेल्याच्या पण सही असते, ते पुरावा समजला जातो. जरी समजा पोस्टाद्वारे पाठवलेला समज त्यांनी स्वीकारला नाही तर त्याबाबतचा शेरा कोणाचा असतो? पोस्टमास्टरचा. कोणाचा? पोस्टमास्टरचा किंवा पोस्टमनचा. आणि तो शेरा किंवा त्या पुष्पांचा शेराच म्हणजे काय समजलं जातं? की यांनी समज बजावलं. जरी त्यांनी समज स्वीकारलं नसलं तरी समज बजावलं असं समजलं जातं. आता आपल्याला समज संपलेला आहे, आपल्याला वॉरंट पाहिजे. समज सुरुवातीला समज म्हणजे हजर होण्यासाठी न्यायालयाने राबवलेला सौम्य मार्ग. समज म्हणजे काय? त्याला शुद्ध मराठी शब्द आदेशिका. आणि वॉरंट म्हणजे काय? वॉरंट म्हणजे काय? उचलून आणा थोडक्यात, त्याला उचलून आणा. आता वॉरंटची सुरुवात 70 मध्ये काय सांगितलंय? वॉरंटचा नमुना. वॉरंटचा नमुना. आता आपण आधी बघितलं होतं समजचा नमुना कसा होता. समज दोन प्रतीत होतं, त्याचा सही शिक्का न्यायालयाचा असं किंवा न्यायालयाने प्राधिकृती केलेल्या एखादा अधिकारी असं राज्य शासनातर्फे न्यायिक अधिकारी असं. पण वॉरंटचा फरक आहे. वॉरंट कसं? वॉरंट एकाच प्रतीत असतं. किती प्रतीत? एका प्रतीत. समज ना ज्याला हजर व्हायचं त्याच्या नावाने असतं, पण वॉरंट कोणाच्या नावाने असतं? जो बजावणार आहे त्याच्या नावाने. कोणाच्या नावाने? जो बजावणार आहे म्हणजे जो अधिकारी असेल, पोलीस अधिकारी असू शकतो किंवा इतर खाजगी व्यक्ती पण असो, जो बजावणार आहे त्याच्या नावाने वॉरंट असतं. समज कोणाच्या नावाने असतं? ज्याला हजर व्हायचं त्याच्या नावाने. आणि वॉरंट कोणाच्या नावाने असतं? जो बजावणार आहे त्याच्या नावाने. समजमध्ये कसं केलं जातं? समज दिल्यानंतर ती व्यक्ती हजर होते किंवा होत नाही, पण वॉरंट वॉरंट बजावणे म्हणजे डायरेक्ट काय करणे? अटक करणे. वॉरंट बजावणे म्हणजे काय करणे? अटक करणे. आणि समज बजावणे म्हणजे काय करणे? फक्त समजची प्रत ताब्यात देणे. फरक समजून घ्या, कदाचित इंटरव्ह्यू विचारू शकतो. समज बजावणे म्हणजे काय करणे? समजची प्रत देणे, बस एवढंच. वॉरंट बजावणे म्हणजे काय? त्याला वॉरंट दाखवायचं आणि त्याला अटक करून घेऊन यायचं. हा अटक केली जाते एक प्रकारे वॉरंटच्या माध्यमातून. आधी समज पाठवला, न्यायालय म्हणतो समज पाठवून येत नाही, उचलून आणा. उचलून आणा म्हणजे काय? हे धारा वॉरंट आणि त्याला उचलून आणा. मग ते काय करतात? वॉरंट बजावणारा अधिकाऱ्याच्या नावाने असतं. मग PIच्या नावाने असं तर ते PIच्या नावानेच, PIचं नाव पण पाहिजे, हुद्दा पण पाहिजे. लक्षात ठेवा, पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने वॉरंट काढताना केवळ नाव आवश्यक, केवळ नाव किंवा केवळ हुद्दा चालणार नाही, दोन्ही आवश्यक आहे. त्याचं नाव पण आवश्यक आहे आणि त्याचा हुद्दा पण आवश्यक आहे, तेव्हाच ते कायदेशीर वॉरंट समजलं जातं. आणि ते कायदेशीर वॉरंटद्वारे त्या अधिकारी त्याला उचलून आणतात. आलं लक्षात? वॉरंट हे कधी कधी एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या नावाने पण असतं. मग त्यातून कोणताही एक अधिकारी तो वॉरंट बजावू शकतो किंवा सगळेच्या सगळे पण बजावू शकतात. आणि 71 मध्ये काय सांगितलं? की ते वॉरंट जामिनीचे असेल का बिगर जामिनीचे असेल हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे जामिनीचे वॉरंटच्या बाबत निर्देश देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे न्यायालयाने वॉरंट काढल्यानंतर सांगू शकतं त्या पोलीस अधिकाऱ्याला, समजा श्रीगोंद्याच्या PIला वॉरंट काढले, वॉरंट कोणाच्या नावाने काढलं जातं? जो बजावणार आहे त्याच्या. श्रीगोंद्याच्या PIच्या नावाने वॉरंट काढलं जातं, त्या PIचं नाव आणि हुद्दा असेल, आणि त्याला त्याच्यामध्ये काय माहिती असेल की असा अपराधी आहे, त्या अपराधाचे वर्णन असेल, तो अपराधाचा पत्ता पण असेल त्या ठिकाणी. आलं लक्षात? अपराधाचं वर्णन आवश्यक असतं वॉरंटमध्ये, आणि अपराधी माहिती असणं गरजेचं आहे, नाही तर पोलीस कोणाला धरून आणणार आहे. आणि मग त्याच्यानंतर काय करतं? ते
त्याच्यावर अजून पण उल्लेख असतो त्या वॉरंटवर की याच्याकडून किती जामीन घेतला पाहिजे, यांनी परत हजर व्हावा अशा बोलीवर त्याच्याकडून 50,000 रुपये जामीन घ्या आणि सोडून द्यान, ह्या या तारखेला त्याला हजर व्हायला लावा, असे निर्देश वॉरंटवर असतात. किंवा सांगतात याच्यावर जामीनदार घ्या किंवा याच्यावर जात मुचलका लिहून घ्या, याच्यावर बंदपत्र लिहून घ्या, याला सोडून द्यान, त्याला ह्या या तारखेला हजर व्हायला लावा. त्यांनी जर बंदपत्राचं परत उल्लंघन केलं तर मग त्याला परत उचलणार. हे झालं 71 नुसार जामिनीचं वॉरंट. 72 काय सांगतं, वॉरंट कोणाच्या नावाने काढलं जाऊ शकतं, वॉरंट कोणाच्या नावाने, वॉरंट हे पोलीस अधिकाऱ्याच्याही नावाने काढले जाऊ शकतं आणि पोलीस अधिकारी उपलब्ध नसेल तर खाजगी व्यक्तीच्याही नावाने वॉरंट काढले जाऊ शकते. पण पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने वॉरंट काढल्यानंतर पोलीस अधिकारी अटक करत असताना जनतेने त्यांना मदत करणे बंधनकारक असतं. पण खाजगी व्यक्तीच्या नावाने वॉरंट काढलं असेल, खाजगी व्यक्ती अटक करत असेल तर जनतेने मदत करावी अशी अपेक्षा असते, त्यांच्यावर बंधनकारक नसतं. 73 काय सांगतं, 73 काय सांगतं, कोणत्याही, व्हेरी गुड, कोणत्याही व्यक्तीच्या नावाने वॉरंट काढू शकतं, कोणत्याही व्यक्तीच्या नावाने, व्यक्तीच्या नावाने न्यायालय वॉरंट काढू शकतं. कोणत्या परिस्थितीत काढू शकतं, जेव्हा आरोपी फरार झाला असेल, जेव्हा आरोपी पोलिसांना सापडत नसेल, म्हणजे सराईत गुन्हेगार सापडत नसेल, फरार झाला असेल, किंवा ज्या आरोपीची उद्घोषणा केली असेल, अशा आरोपीला पकडण्यासाठी उचलून धरून आणण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या नावाने वॉरंट काढू शकतो. उदाहरणार्थ न्यायालयाने विजय माल्ल्याच्या बाबतीत काढलं असं. आता नितीन, आपण दोघांनी जरी विजय माल्ल्याला उचलून आणलं तरी आपल्या नावाने वॉरंट असू शकतं, काय अडचण नाही. म्हणजे असं की आता विजय माल्ले हजर होत नाही, सगळे कायदेशीर मार्ग अवलंबले गेलेत, असं कोणताही सराईत गुन्हेगार आहे, सगळे कायदेशीर मार्ग, दाऊद इब्राहिम असन, सगळे कायदेशीर मार्ग अवलंबलेत, हजर होत नाही, मग कोणत्याही व्यक्तीच्या नावाने न्यायालय 73 नुसार वॉरंट काढलं जाऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, हे वॉरंटचा कालावधी अंमल कुठपर्यंत असू शकतो, जोपर्यंत न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत, जसं दाऊद इब्राहिमच्या बाबतीत वॉरंट असेल, जोपर्यंत न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत वॉरंटचे अंमल असतो. मग भले किती तारीख होऊन गेलेली असू, म्हणजे सांगितलं असं न्यायालयाने की 10 तारखेला याला हजर करायचं, 10 तारखेचं त्याला हजर करणे आवश्यक, वॉरंट काढले, जरी 10 तारीख होऊन गेलेली असली तरीसुद्धा त्या वॉरंटचा अंमल असतो जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा जोपर्यंत न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत वॉरंटचं. म्हणजे अशा कोणत्याही व्यक्तीच्या नावाने वॉरंट काढलं जात असेल, जातं कधी, जेव्हा तो आरोपी हजर होत नसेल, किंवा तो आरोपी फरार असेल, किंवा तो आरोपीबाबत उद्घोषणा जाहीरनामा झालेला असेल. 74 काय सांगतं, पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने वॉरंट काढणे. लक्षात ठेवा, थोडं फास्ट घेऊ, पोलिसांच्याच नावाने वॉरंट काढणे 74, म्हणजे या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याच्याच नावाने पोलिसांनीच अटक करायची असते, दुसरं कोणी नसतं, परंतु त्यांना इतर पोलीस मदत करू शकतात, ज्याला जरी अधिकार नसेल वॉरंटचा ते इतर पोलीस त्याला मदत करू शकतात, हे पोलीस अधिकाऱ्यांच्याच नावाने वॉरंट असतं. 74 75 काय सांगते, दुय्यम व्यक्तील ना, हा सॉरी, हे महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे, आरोपीचा हक्क समजला तरी चालू, वॉरंटचा आशय समजून सांगायचा आरोपीला, बरोबर आहे ना. आपण चित्रपटात पाहतो की पोलीस येतो म्हणतो यू आर अंडर अरेस्ट, तो लगेच म्हणतो वॉरंट दिखाव, जसं सनी देओलचा इंडियन चित्रपट पाहिला, शंकर सिंघानी याला पकडायचं आलेला असतं सनी देओल, वॉरंट, वॉरंटचा आशय समजून सांगितलं पाहिजे 75 नुसार त्या व्यक्तीला. 76 काय सांगतं, भारतात कुठे पण ना, नाही 24 तास, सॉरी 76 काय सांगतं, 24. आता वॉरंट बजावल्यानंतर, वॉरंट बजावतो म्हणजे काय करतो, त्याला अटकच करतो ना, मग 76 काय सांगतो, वॉरंट बजावल्यानंतर त्याला 24 तासाच्या आत हजर केला पाहिजे. 24 तासाच्या आत कुठं हजर केला पाहिजे, एक तर न्यायालय जवळ असेल तर न्यायालयात, किंवा संबंधित कोण जे कार्यकारी दंडाधिकारी असेल, पोलीस आयुक्त असेल, SP असेल, पण दंडाधिकाऱ्याकडे पुढे हजर करावं 24 तासाच्या आत. 77 काय सांगतं, व्हेरी गुड, हे महत्त्वाचं आहे, वॉरंटची अंमलबजावणी भारतात कुठं पण होऊ शकते, वॉरंटची अंमलबजावणी भारतात कुठेही, वॉरंट बजावणी म्हणजे काय, उचलून पकड वॉरंट असतं, हे वॉरंट कसं असतं, पकड वॉरंट, भारतात कुठेही वॉरंट बजवायला जाऊ शकतं. म्हणलं ना, आरोपी कोल्हापूरला पळून गेला, नंतर कोल्हापूरला आपण त्याला पकडायला गेलो, पोलीस किंवा कोणी पण खाजगी व्यक्ती कोल्हापूरला गेल्यानंतर कळालं की तो गोव्याला गेला आहे, मग परत गोव्याला गेलो, म्हणजे भारतात कुठेही वॉरंटची अंमलबजावणी होऊ शकते. 78 काय सांगतं, स्थानिक क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे अधिकारतेच्या बाहेर, अधिकारतेच्या बाहेर वॉरंट बजावणे. मी मगाशी सांगितलं होतं की श्रीगोंद्याच्या कोर्टला दरवाजा लावा रे, तो लावलेला आहे, काय सांगते, अधिकारतेच्या क्षेत्राबाहेर वॉरंट बजावणे. मी आधी सांगितलं
की श्रीगोंद्याच्या कोर्टला पारनेरच्या व्यक्तीला समज बाजवायचा असेल तर कोर्ट टू कोर्ट यावर चलतो, कोर्ट टू कोर्ट. पण वॉरंट बाजवायचा असेल तर कोर्टचा काही संबंध नाही. श्रीगोंद्याचं कोर्ट कोणाला पाठवणार? त्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला वॉरंट पाठवणार. कोणाच्या नावाने? एस पीच्या नावाने, नगरच्या एस पीच्या नावाने. नगरचा एस पी ते वॉरंट पृष्ठांकित कोणाच्या नावाने करेल? पारनेरच्या पी आयच्या नावाने. आणि पारनेरचा पी आय काय करेन? आणखीन त्याच्या दुय्यम अधिकाऱ्यांच्या नावाने पृष्ठांकित करेन. ते दुय्यम अधिकारी काय करेन? त्याला उचलून कुठे आणणार? पारनेरला आणून डायरेक्ट श्रीगोंद्याच्या पोलिसांच्या हवाली करणार किंवा नगरच्या पोलिसांच्या हवाली करणार. म्हणजे अशा पद्धतीने अधिकार क्षेत्राच्या बाहेर वॉरंट बाजवायचं असेल तर त्या अधिकार क्षेत्राचा जो कोण वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी असेल त्याच्या नावाने वॉरंट बजावलं जातं किंवा वॉरंट काढलं जातं. 79 काय सांगतं? की आता हे वॉरंट काढलं अधिकार क्षेत्राच्या बाहेर बजवायचं असेल पोलिसांना, बरं की पोलिसांसाठी 79 पोलिसांना अधिकार क्षेत्राच्या बाहेर वॉरंट बजवायचं असेल अधिकार क्षेत्राच्या बाहेर. म्हणजे उदाहरणार्थ डायरेक्ट श्रीगोंद्याचेच पोलीस आलेत पारनेरच्या हद्दीत, डायरेक्ट श्रीगोंद्याचे पोलीस पारनेरच्या हद्दीत कोणाला? एखाद्या व्यक्तीला वॉरंट बजवायला आलेत. परंतु त्यांना वॉरंट बजावत असताना त्या पारनेरच्या ठाणे अंमलदारांनी पृष्ठांकित करणं अपेक्षित असतं त्यांचं वॉरंट. जर ठाणे अंमलदारांनी पृष्ठांकित केलं म्हणजे काय? एक प्रकारे पारनेरच्या ठाणे अंमलदारांनी त्यांना काय केली? परवानगी दिली आरोपी उचलण्यासाठी. पण कधीकधी काय होतं की त्यांना ते ठाणे अंमलदारांकडून पृष्ठांकित होण्यासाठी विलंब होत असतो आणि तोपर्यंत आरोपी पळून जात असतो. तर अशी परिस्थिती असं तर ते श्रीगोंद्याचे पोलीस काय करणार आहे? आधी आरोपीला पकडणार आणि मग नंतर पारनेरच्या पोलिसांना रिपोर्टिंग करणार. म्हणजे लक्षात आलं ना सिच्युएशन पाहून असणार आहे. म्हणजे डायरेक्ट स्थानिक अधिकारी त्याच्या बाहेर जर वॉरंट बजवायचं असेल, श्रीगोंद्याच्या पोलिसांना पारनेरच्या हद्दीत येऊन जर आरोपी पकडून न्यायचा असेल तर त्यांना आधी कोणाला रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं? ठाणे अंमलदाराला. मग तो पृष्ठांकित करतो म्हणजे एक प्रकारे मंजुरी देतो की आरोपीला घेऊन जा. पण आरोपी फरार होण्याची मानसिकता असेल तो नंतरसुद्धा रिपोर्टिंग करू शकतो. 80 काय सांगतं? आता हा आरोपी पकडला आहे. आरोपी पकडल्यानंतर म्हणजे सॉरी वॉरंट बजावल्यानंतर ते सदर व्यक्ती पकडली, ती पकडलेली व्यक्ती अटक केलेली व्यक्ती काय करायची? कोणापुढे हजर करायची? कार्यकारी दंडाधिकारी 80 न्यायालय जवळ जर 30 किलोमीटरच्या आत न्यायालय असेल, 30 किमीच्या आत जर मूळ न्यायालय असेल तर त्या मूळ न्यायालयात किंवा ते मूळ न्यायालय लांब असेल तर ते एस पी अधीक्षक कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या मार्फत कोण दंडाधिकाऱ्याकडून हजर करू शकतो. आणि 81 काय सांगतं की समजा मूळ न्यायालय लांब आहे मग हे एस पी दंडाधिकाऱ्या कार्यकारी दंडाधिकारी असेल किंवा पोलीस कमिशनर असेल हे कोणाच्या पुढे हजर करतात? ज्या ठिकाणी त्या आरोपीला पकडलं गेलं आहे, समजा पारनेरचं न्यायालय. आता त्याला पारनेरच्या न्यायालयामध्ये नेलं म्हणजे कोणत्या व्यक्तीला जिथं पकडलं त्या न्यायालयात, त्या न्यायालयात 81 काय निर्णय दिला जातो? थोडक्यात निर्णय असेल त्या न्यायालयाचा 81 न्यायालयाचा न्याय निर्णय काय असणार आहे की ज्यावेळेस ते वॉरंट असतं त्या वॉरंटवर ऑलरेडी अपराधाचं स्वरूप असतं, वर्णन असतं, अपराधाविषयी माहिती पण असते. कधीकधी ते वॉरंट काढणारं न्यायालय काय करतं? त्या अपराधाविषयीचा सारांश पण पाठवून देतं. तर सारांश याच्यासाठी पाठवतो वॉरंटबरोबर की जेणेकरून स्थानिक अधिकारी त्याच्या बाहेरच्या न्यायालयाला निर्णय घेणं सोपं जावं. त्या सारांशाच्या आधारे काय करतं? ते स्थानिक अधिकारी त्याच्या बाहेरचं न्यायालय काय करतं? त्याला जामिनावर सोडू शकतं किंवा बिगर जामिनावर पण. आणि बिगर जामिनाच्या बाबतीत जर वॉरंट असेल तर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याचा निर्णय होणं आवश्यक असतं. जो मुख्य न्यायदंडाधिकारी कोणाचा असतो? जिल्ह्याचा असतो. ओके, 81 समजला. आता हे सगळं झालं, समज पण काढलं, वॉरंट पण काढलं, तरी आरोपी सापडत नाही. मग आता काय करायचं? 82 त्याच्यासाठी कोण आहे? 82 हे सगळे पर्याय आहेत क्रमावर. जाहीरनामा किंवा उद्घोषणा म्हणतो आपण त्याला, उद्घोषणा व जाहीरनामा. मित्रांनो, ह्या ज्या स्टेप राबवत असेल ह्या स्टेप राबवत असताना आधीच्या सगळ्या स्टेप त्यांनी काटेकोरपणे राबवलेल्या पाहिजे. सगळ्या स्टेप म्हणजे समज काढलेलं पाहिजे आधी, मग वॉरंट काढलं पाहिजे. वॉरंट काढल्यानंतरसुद्धा ते सापडत नसेल तर मग ते मात्र 82 उद्घोषणा म्हणजे जाहीरनामा कसा केला जातो की तो उद्घोषणा एक तर वृत्तपत्रात दिला जातो, एक तर एखाद्या त्याच्या घराच्या भिंती चिकटवला जातो किंवा दवंडी देऊ शकतात किंवा वृत्तपत्राच्या मार्फत पण त्याची उद्घोषणा जाहीरनामा करतात. कोर्टाचा अजिबात हेतू नसतो की त्याची बदनामी व्हावी. कोर्टाचा काय हेतू असतो? की त्याला माहिती व्हावा की त्याने 30 दिवसात हजर व्हा, अशा तारखेला कोर्टात हजर व्हा. जर तो हजर झाला नाही तर आम्हाला 83 वापर करायला, 83 वापर कराय. 83 काय ते पण सांगा. हां, तर 82 केलेला जाहीरनामा, 82 केलेली उद्घोषणा ही सार्वजनिक नोटीस होत नाही. का होत नाही सार्वजनिक नोटीस? कारण ती नोटीस फक्त आणि फक्त त्या व्यक्तीसाठी असते, त्या आरोपीसाठी असते, ती सर्वांसाठी नसते. फक्त ती सार्वजनिक केलेली असते म्हणून
लक्षात 83 काय सांगतं, जर तरी पण ती व्यक्ती उद्घोषणा करून हजर झाली नाही तर तिच्या मालमत्तेवर जप्ती केली जाते, जप्तीचे आदेश दिले जातात. जर ते कधी कधी काय होतं, जप्तीचे आदेश उद्घोषणा व जाहीरनामेबरोबरच दिले जातात. जेव्हा न्यायालयाला कळतं की याची मालमत्ता आता हा विल्हेवाट लावण्यात तयार येते, कधी कधी जप्ती आणि उद्घोषणा संघच काढली जाते जाहीरनामा, पण नंतर उद्घोषणा जाहीरनामा काढून सुद्धा हजर होत नसेल तर जप्तीचे आदेश दिले जातात. मालमत्ता नाशवंत असेल तर लगेच विकली जाते, मालमत्ता नाशवंत असेल लगेच विकली जाते, आणि मालमत्ता स्थावर असेल तर जिल्हाधिकाऱ्यामार्फत स्वीकारली जाते. स्थावर असेल तर त्याला महसूल असतो, मग महसूल जिल्हाधिकारी जो असतो तो महसूल जिल्हाधिकारी काय करतो, कशी स्वीकारली जातो, तो स्वतः ताबा घेतो त्या स्थावर मालमत्तेवर, किंवा त्या स्थावर मालमत्तेवर लिक्विडेटर म्हणजे काय प्रमाभक नेपतो, किंवा त्या स्थावर मालमत्तेचं जे काही भाडं येतं ते भाडं स्वतः स्वीकारायला होतो, म्हणजे त्याचं त्या आरोपीला त्याचं भाडं देऊन देत नाही, किंवा न्यायालय त्याबाबत इतरही निर्णय देऊ शकतो. अशा प्रकारे स्थावर मालमत्तेची जप्ती असेल. जंगम मालमत्तेची जप्ती डायरेक्ट प्रत्यक्ष जप्ती केली जाते जंगम. जर ती नाशवंत मालमत्ता असेल जंगम मालमत्ता तर न्यायालय त्याचे विकतं आणि एका तिजोरीत पैसे ठेवतं. पण ही जप्ती होत असताना कलम 84 काय सांगतं की कोणी 6 महिन्याच्या आत हरकत घेतली, किती 6 महिन्याच्या आत हरकत घेतली, 6 महिन्याच्या आत जर हरकत घेतली 84 नुसार तर ती जप्ती काय केली जाते, जप्तीचे विल्हेवाट थांबवली जाते. 6 महिन्याच्या आत हरकत घेतली पाहिजे. 6 महिन्याच्या आत हरकत घेतल्यानंतर निर्णय दिला जातो आणि त्या निर्णयावर किती दिवसाच्या आत अपील केली पाहिजे, 1 वर्षाच्या आत आत अपील केली पाहिजे. मित्रांनो, ह्या 84 नुसार जेव्हा निर्णय होतो हा निर्णय अंतिम असतो, ह्या निर्णयाच्या 1 वर्षाच्या आत अपील करावी लागते. अपील कुठे केली जाते, ह्या न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाकडे जिथं सर्वसाधारण अपील चालते, आणि त्यांच्या निर्णयसुद्धा ज्यावेळेस निर्णय हे असतो अंतिम झाल्यानंतर इथं मात्र फक्त मग दिवाणीच ना दावा लावत येतो, इथं मात्र फक्त हरकत घेता येत नाही, दिवाणी दावा लावत येतो, तोपर्यंत यांचा निलाव झालेला असतो किंवा जप्ती विल्हेवाट झालेली असते, मग त्यावेळेस फक्त दिवाणी दावा लावत येतो. 85 काय सांगतं की जर असे जप्ती केलेली मालमत्ता ज्याची होती तो व्यक्ती, 85 काय सांगतो, जप्त केलेली मालमत्ता विकणे विल्हेवाट किंवा मुक्त करणे, मालमत्ता विकणे विल्हेवाट किंवा मुक्त करणे, जर ती व्यक्ती हजर झाली नाही, 6 महिन्याच्या आत कोणी हरकत घेतली नाही किंवा हरकत घेतल्यानंतरही निकाल लावला गेला, ती मालमत्ता विकली जाऊ शकते किंवा विल्हेवाट लावली जाऊ शकते, किंवा जरी तो व्यक्ती ज्याची मालमत्ता होती तो 2 वर्षाच्या आत हजर झाला, किती वर्षाच्या आत, 2 वर्षाच्या आत हजर झाला आणि त्यांनी सिद्ध केलं की मला जाहीरनामा मिळाला नाही, मला नोटीस मिळाली नाही, मी जाणूनबुजून फरारी झालेलो नव्हतो, तर त्याला ती विकलेली मालमत्तेची रक्कम त्याला दिली जाऊ शकते किंवा ती संपूर्ण मालमत्ता त्याला दिली जाऊ शकते. फक्त त्यांनी प्रामाणिकपणे त्या गोष्टी ही केल्या पाहिजे, क्लिअरिफाय केलं पाहिजे. फरारी होणे म्हणजे लक्षात ठेवा, फरारी होणे म्हणजे एक जागा सोडून दुसरी जागे जाणे असं पण नाही. फरारी होणं म्हणजे लपून बसणंसुद्धा फरारी होतं, फरारी होणं म्हणजे टाळाटाळ करणंसुद्धा फरारी होतं. तुम्ही घरात बाथरूममध्ये जरी जर लपून बसले 5 महिनाभर तरीसुद्धा तुम्ही फरारी आहे असं घोषित केलं जातं. मग फरारी हा शब्दाचा अर्थ शब्दशः घेऊ नका. फरारी म्हणजे आपण काय म्हणतो, जिल्हा सोडून फरार झाला, देश सोडून फरार झाला. फरारी ह्या शब्दाचा अर्थ हा पण होतो की तुम्ही लपून बसणे, किंवा हा पण होतो की तुम्ही टाळाटाळ करताय समोर जाण्यास. तर जो प्रामाणिकपणे त्यांनी सिद्ध केलं की माझा मी फरारी झालेलं नव्हतं, मला नोटीस मिळालं नव्हती, मला वॉरंट मिळालं नव्हतं, मला समज मिळालं नव्हतं, तर ते 2 वर्षाच्या आत हजर झाला, त्याची मालमत्ता मुक्त केली जाते. लक्षात ठेवा, जप्त केलेल्या व्यक्तीची मालमत्ता एकदा जप्त केली गेली, म्हणजे त्या व्यक्तीची मालमत्ता एकदा जप्त केली गेली तर त्याच्या अज्ञात मुलांनासुद्धा हरकत घेता येत नाही की आम्हाला पोटगी म्हणून त्या मालमत्तेचा हिस्सा द्या. जप्त व्हायच्या आत, म्हणजे जप्ती मालमत्तेची विल्हेवाट व्हायच्या आत, जप्त व्हायच्या आतच त्या अज्ञात मुलं हरकत घेऊ शकतात 6 महिन्याच्या आत, नाही तर अज्ञात मुलांनासुद्धा त्या मालमत्तेचा काहीच हिस्सा मिळत नाही. हे ध्यानात राहू दे, ही माहिती महत्त्वाची. नंतर 86 काय सांगतं, व्हेरी गुड, जप्त करणाऱ्या मालमत्तेच्या विरोधात परत तिरायत पक्षाचा अर्ज स्वीकारला जात नाही, फेटाळला जातो. हे 86 लक्षात ठेवा, म्हणजे जप्त केलेली मालमत्ताबाबत एकदा त्याला जर मुक्त केला असेल किंवा हे केलं असेल तिरायत व्यक्तीचा हरकतीबाबतचा अर्ज पुन्हा स्वीकारला जात नाही. हे अशा पद्धतीने उद्घोषणा आणि जाहीरनामाचे हे होते. आता राहिलेले 3 कलमं पाहूयात, 87, 88, 89. व्हिडिओ चालू आहे का? 87 काय सांगतं की एखाद्याला समज काढूनही हजर होत नाही, समज
काढूनही हजर होत नसेल तर त्याला काय काढायचं? वॉरंट. कधी कधी न्यायालयाला वाटतं की हे समज काढून हजर होणार नाही, याला डायरेक्ट वॉरंट करा, तर डायरेक्ट वॉरंटसुद्धा काढू शकतं. सत्याशी समजलं? म्हणजे एखाद्याला पहिल्यांदा समज काढला, हजर नाही झाला, तर CRPC 87 वॉरंट काढला जाऊ शकतो. कधी कधी न्यायालयाचं असा हे होतं, ग्रह होतं की या समजवर येणारा माणूस नाही, याला डायरेक्ट वॉरंट काढा, तर वॉरंट काढला जातो. 88 काय सांगतं? बंदपत्र. म्हणजे अशी व्यक्ती हजर व्हावी प्रत्येक तारखेला म्हणून त्याचं बंदपत्र घेतलं जाईल. लक्षात. आणि 89 काय सांगतो? जर ह्याच बंदपत्राचं उल्लंघन केलं, बंदपत्राचं उल्लंघन केल्यास काय होणार? याला अटक होणार. लक्षात, 89 नुसार. आणि त्याची शिक्षा पण आहे नंतर. आणि 90 काय सांगतं? की हे ज्या काय आत्ता आपण जे आत्तापर्यंत बघितलं समज वॉरंट यांची बजावणी असेल, अंमलबजावणी असेल, काढणे असेल, ह्या बाबाचे जे काही प्रोसिजर आहे याचे, ह्या प्रकरणाचे सगळे उपबंध याला काटेकोरपणे लागू करावेत अशी तरतूद आहे. काटेकोरपणे लागू करावेत. अशा प्रकारे आपले प्रकरण 6 पूर्ण झालेले आहेत. आणि इथून पुढचे जे आप इथून पुढचे जवळजवळ कलम 176 सर्व कलम महत्त्वाचे आहेत. आपण प्रत्येक कलम पाहणार आहोत, तर त्याच्यामुळं गुरुवारी सगळ्यांनी हजर राहा. धन्यवाद.